पनवेलमधील गुजराती समाजाच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गुजराती समाजाच्या वतीने लोकसहभागातून वायुसंचलित शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे. या शवदाहिनीचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. शवदाहिनी लोकार्पणास भाजपचे शहराध्यक्ष जयंत बगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उपायुक्त वैभव विधाते, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, गुरुनाथ लोंडे, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नाथाभाई भारवाड, डॉ रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते. ही शवदाहिनी पनवेल महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आली आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी आणि जबाबदारी स्वीकारून गुजराती समाजाने या प्रकल्पाला सुरुवात केली, त्यामुळे शहरातील सर्व समाजातील लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या शवदाहिनीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 10 लाख रुपयांची मदत केली आहे. सगळ्यात आधी मी विशेषत्वानं गुजराती समाजामधल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की समाजाच्या प्रती आपली बांधिलकी, समाजाच्या प्रती आपली जबाबदारी स्वीकारून आपण या प्रकल्पाचं जी सुरुवात केलेली आहे त्या प्रकल्पाच्यामुळे पनवेल शहरातल्या सर्व समाजाच्या लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार. अनेक पद्धतीनं पनवेल शहर मोठं होताना वाढताना आपण पाहिलं 1852 सालाची नगरपालिका, 1852 साली स्थापन झाली नगरपालिका, त्यांनी आपली 150 वर्ष पूर्ण केली आणि त्याच्यानंतर 2016 साली त्याची महापालिका झाली. महापालिका झाल्यानंतर आता वेगवेगळ्या मापदंडांवरती महापालिकेचं कार्य हे महाराष्ट्रामध्ये देशाच्या पातळीवरती उठून दिसतंय. पण असं कार्य केव्हा उठून दिसतं? केवळ महापालिका इन्फ्रास्ट्रक्चरचा काही खर्च करेल आणि त्याच्यातून महापालिकेचं कार्य याचा नावलौकिक होणार नाही किंवा त्याचा उपयोग लोकांना होणार नाही. जेव्हा त्या कामामध्ये लोकांची सोबत मिळेल, जेव्हा त्या कार्यामध्ये लोकांचाही हातभार लागेल, त्यावेळेलाच असे प्रकल्प किंवा अशी शहरं की लोकांच्या आपुलकीची स्थानं बनतात. आणि म्हणून या अनुषंगानं पनवेलसारखं आपलं एक शहर, आपल्यापैकी अनेक जण त्याला गावही म्हणू, की जुन्या गाव स्तरावरती जेव्हा ते होतं तेव्हापासून आपल्या पिढ्यांपिढ्यांपासून आपण या ठिकाणी राहताय आणि त्याही स्थितीमध्ये ती नगरपालिका होतीच आणि 1852 पासून ही नगरपालिका होती, तर त्याही स्थितीमध्ये अनेक वेळेला या नगरपालिकेच्या कामांमध्ये लोकांनी आपापल्या परीने योगदान दिलं. कांतेश्वर पाटिया ज्यावेळेला या शहराचे नगराध्यक्ष होते त्या लोकांना पगाराला पैसे कमी पडत होते, त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या पदाचे पैसे टाकून त्यावेळेला कामगारांचा पगार दिला होता. असा एक मोठा इतिहास या शहराच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता पनवेलच्या नावानं खारघरपासून तळोजापासून सगळ्या परिसराची जेव्हा महापालिका झाली आहे, ती झाल्यानंतर देखील आपलेपणाची भावना की या शहरात परिसरात राहणाऱ्यांच्या मनातून जाऊ शकत नाही आणि त्यामुळे याच भावनेतून ही जी स्मशानभूमी आहे, पारंपरिकरित्या त्याला गुजराती स्मशानभूमी आपण म्हणत राहतो, गुजराती समाजानं इथल्या उभारणीमध्ये आपलं पूर्ण योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. कधी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही कामं झाली असतील पण नगरपालिका कधी थांबली, नगरपालिका काही करू शकत नाही तर गुजराती समाज कधी मागे पाहिलं नाही, त्यांनी पुढे जाऊन त्या त्या वेळेला ती कामं केलेली आहेत. नुकतंच आमदार महोदयांनी आता उद्घाटनानंतर शहर विकासाचं किंवा आपल्या या सगळ्या संकल्पनेबद्दल तुमच्यात विवेचन केलेलं आहे. तेव्हा मी सुरुवातीला क्लिअर करू इच्छितो की साहेब 2-3 वेळा म्हटले माझ्या मार्गदर्शनमध्ये, माझ्या काही नाही, सगळं मार्गदर्शन साहेबांचंच आहे. मी एक पब्लिक सर्वंट आहे, फक्त मस्तीमध्ये नसतो. मी कुठल्या नागरिकाला, कुठला सन्मान्य लोकप्रतिनिधी आला तर मी ते नोट करून ठेवतो की यांचं मागणी काय काय. एक उदाहरण, एक बाप साहेब आता सांगायचे आपल्याला विसरले की आम्ही 3 वर्षापूर्वी शाळेची इमारत बांधली आहे. त्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आपल्या जेव्हा पण स्कूल, ज्याला आपण नामकरण केलं, त्यावेळेला आम्ही एकच शववाहिका खरेदी केली होती, नवीन केली होती, नवीन महापालिका झाली
आणि मी पण नुकताच रुजू झालो होतो. माझ्या अनुभवाच्या आधारे मला माहिती होती की काय 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 असायला पाहिजे. मग साहेबांनी बोलता बोलता सांगितलं होतं की साहेब आपल्याला एक तर झाले आनंद आहे, पण आपल्याला शहर आपलं मोठं आहे आणि खारघरचं ते टू पनवेलचं हे तो की दोन चार तरी लागतील वाढणं. आम्ही तो मुद्दा लिहून ठेवला होता, परंतु ती प्रायोरिटी एकदम नव्हती. आपल्या निधीच्या उपलब्धतेनुसार करतो आपण, पण ते प्रायोरिटीमध्ये तो विषय होता. आणि मी आता साहेबांच्या कानात टाकली की साहेब आपण कालच चार शेवा ऐका, जी तुमची कल्पना होती त्या चार शेवा ऐका, चार वार्डसाठी आपण नियोजन केलं, ऑनलाईन टेंडर्स आलेत. आणि पुढच्या काळामध्ये शहरामध्ये कॉल आला तो वार्ड ऑफिसला की आम्हाला असं या ठिकाणी शेवा ऐका पाहिजे, तर अद्ययावत शेवा ऐका म्हणजे आईस केज वगैरे असलेली बॉडी आणल्यानंतर छोट्या घरी घरून तुम्हाला स्मशानभूमीत आणता येईल, अशा प्रकारच्या चार वार्डला चार शेवा ऐका आपण खरेदी करतो. असं विजन जर लोकप्रतिनिधींचं असलं तरच अधिकारी हे करू शकतात. अदरवाईज लोकप्रतिनिधींच्या योग्य मार्गदर्शनशिवाय, योग्य सहभागाशिवाय कुठल्याही शहरामध्ये काही सुधारणा होऊ शकतात. दुसरा पार्ट आहे आपल्या आजच्या स्मशानभूमीच्या आपण घेतलेल्या पुढाकाराच्या आधुनिकीकरणाबद्दल. आता हीच योजना जर समजा शासनाने आम्हाला सांगितली असती की तुम्ही समाजामध्ये लॉन्च करा आणि समाजाच्या घराघरात पोचवा, तर समाजामध्ये काय आहे की एक इमिजिएट एक अशी फळी तयार असते, त्यांचं आपल्या लोकशाहीमध्ये स्वागतच आहे. परंतु ऐकायच्या आधीच हे कसं चुकीचं आहे गव्हर्नमेंट करते हे सांगण्यासाठी एक यंत्रणाच कारण लावून जाते की नाही हे भावना दुखावल्या जाणार, ती बॉडीच जळू शकणार नाही, ती रक्षा आम्हाला मिळणारच नाही, आमचं अस्थिविसर्जन होणारच नाही, हे कसं काय सांगताय तुम्ही, पोल्युशन होणार नाही कशावरून, किती कार्बन किती निघतो, पूर्वी जणू काय म्हणजे आपल्या घरातली PhD आइन्स्टाईननी यांच्याच कुळात जन्म घेतला होता, अशा प्रकारच्या समस्या आणि प्रश्न निर्माण करायचे. याच्यावर एकच इलाज आहे, जनतेचं त्यामध्ये समावेशन करणं आणि जनताभिमुखच असणं. आणि आज त्याचाच एक योग आहे की आज तुम्ही स्वतःहून एका समाजाने पुढवून एक दाहिनी अद्ययावत अशी गॅस दाहिनी आपल्या समोर ठेवली आहे. यापूर्वी बरेच प्रयोग झाले, विद्युत दाहिनी झाली, गॅस दाहिनी झाली, परंतु ते बऱ्याच ठिकाणी प्रयोग अयशस्वी ठरले. का तर लोकांचा त्याला सपोर्ट नव्हता, की आम्हाला लाकडावरच दहन करायचं आणि मग ते बांधलेले सांगाडे म्हणूनच राहिले आणि शेवटी आपले शरीराचे सांगाडे आपल्याला लाकडावरच आपण जाळतो अशी परिस्थिती. आज आपण एक वेगळा आदर्श ठेवला आणि यामुळं आता मला शहरामध्ये दोन चार ठिकाणी तरी हाच प्रयोग रेप्लिकेट करायला आमदार साहेबांना आम्हाला जरा सोपं होतं. त्यासाठी मी ज्यांनी आपलं हे कन्स्ट्रक्शन केलं त्यांची पण माहिती मागवली की साधारण याला खर्च किती येतो, त्यांना याची मशिनरीज काय कुठून येते, आणि मग त्याप्रमाणे आपण शहरामध्ये दोन तीन ठिकाणी हा रेप्लिकेट करू. तर मी तुमच्या या सर्व भावनांची अत्यंत नितांत आदर करतो. मी ज्या भावनेनं आज हे लोकार्पण करून आमच्या ताब्यात दिलं मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्याच भावनेनं आम्ही ते पुढं एक हे म्हणून चालू, एक यज्ञ म्हणून चालू. आणि नजीकच्या काळात तुम्हाला कुठलीही तक्रार येणार नाही की महापालिकेचं लक्ष नाही, गॅस बंद पडला, मेंटेनन्स होत नाही, अटेंडंट नाही, अशी कुठलीही तक्रार येणार नाही. 100% आम्ही सक्षमतेनं हा प्रयोग पुढं देऊ. आज आपण क्राऊड फंडिंग म्हणजे समाजाकडनं पैसे गोळा करून आणि पनवेल महानगरपालिकेच्या मोठ्या मदतीने आपण हा जी वास्तू उभारली त्याचं आज आपण लोकार्पण विधी असं ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांचं त्यासाठी स्वागत आहे. पर्यावरणाला लक्षात ठेवताना ह्या काळाची गरज आहे की आता आपण लाकडं जाळायचं बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळे झाडं नष्ट होतात आणि पोल्युशन पण खूप होतं. तर आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य मिळालं त्यासाठी सगळ्यांचे आभार. काही त्रुटी राहिल्यात अजून पूर्णपणे आपण ते पाहिजे तसं करू शकलो नाही, तर मी आयुक्त साहेबांना विनंती केली आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने आपल्याला ते करून द्यायची ग्वाही दिली आहे. आपण त्यांचं अभिनंदन करूया, आभार करूया. समाजयोगी असे जे काय आपण वास्तू उभारतो त्यासाठी ह्या पुढे त्याला उभारणं हे एक वस्तू आहे, त्याला मेंटेन करणं हा मोठा भाग असतो. तर त्यासाठी आपल्याला काही मॅनपॉवर लागणार आहे, काही खर्च होणार आहे पुढे, तर त्यासाठी आपण काहीतरी याची पण व्यवस्था करू. माझी फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी स्वर्गच जायचा हा एकच मार्ग आहे, तर सगळ्यांनी मोठ्या हाताने थोडंसं डोनेशन जर दिलं तर आमचं काम थोडं सोपं होईल. तेवढं सांगून मी विनंती.